मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीतल्या बैठकांमधून राज्याला काय मिळालं ते पाहूयात. 107 सिंचन प्रकल्पांसाठी 10,000 कोटी रुपये मिळणार. 25% केंद्र आणि 75% नाबार्ड कर्ज देणार. पुण्यातील रिंग रोडसाठी 1,500 कोटी रुपये मंजूर. नागपूरमधील मल्टी मॉडेल हबसाठी 4,000 कोटी रुपये मंजूर. 300 पादचारी पुलांसाठी 7,000 कोटी रुपये मंजूर. पुलांचा 50% खर्च केंद्र सरकार करणार. नाशिक सांगलीमध्ये ड्रायपोर्ट करणार.